नमस्कार. आज माननीय मंत्री नंदा राशीजी शेलार यांच्यासोबत शिक्षण खात्याचे सचिव, उपसचिव, संचालक, उपसंचालक, सहसंचालक यांच्यासोबत बैठक झाली. मुंबईमध्ये 1000 अधिक शिक्षक अतिरिक्त आहे. मुंबई आणि मुंबई परिक्षेत्रामध्ये त्यांचं समायोजन कसं करायचं, त्यांची नोकरी धोक्यात आहे का, त्यांचा पगार बंद होईल का, त्यांच्या पुढे काय होणार, अशा धास्तावलेल्या स्थितीमध्ये शिक्षक वावरत होते. माननीय मंत्री महोदयांनी आज स्पष्ट केलं, कुणाचाही पगार बंद होणार नाही, कुणालाही समायोजनासाठी मुंबई बाहेर घालवण्याची जबरदस्ती केल्या जाणार नाही. ज्या ज्या ठिकाणी मुंबई परिक्षेत्रामध्ये जागा उपलब्ध आहे, जिथं जाणं सोयीचं आहे, त्या ठिकाणी समुपदेशनाने संबंधित शिक्षकाला पाठवावं. रायगडमधील अतिशय दुर्गम जो भाग असेल, पालघर जिल्ह्यामधला अतिशय जो दुर्गम भाग असेल, त्या ठिकाणी जाण्याची सक्ती केली जाणार नाही. मुंबईच्या बाहेर जर स्वेच्छेने आपल्या मूळ गावी कोणी जर समायोजित होऊन जात असेल, तर त्याला सुद्धा जाण्यासाठी मुभा दिली जाणार आहे आणि त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया अतिशय सुलभतेने पार पाडली जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांच्या समोर दिलेली आहे. त्यामुळे मुंबई आणि मुंबई परिक्षेत्रातल्या अतिरिक्त शिक्षकांना प्रचंड मोठा दिलासा मिळालेला आहे आणि नोकरीची शाश्वतीसह आपली सेवा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठीचं एक चांगलं वातावरण त्याला मिळणार आहे. त्यामुळे मी मंत्री महोदयांचे खूप खूप आभार मानतो, खूप खूप धन्यवाद. आज शिक्षकांना 1000 शिक्षकांच्यासाठी अतिशय सुखद असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. धन्यवाद.